मोखाडा तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून मोखाडा शहरामध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. मोखाडा शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या होत असल्यामुळे 24 तास हे शहर पोलीस प्रशासनाच्या नजरेत राहील अशी माहिती प्रदीप गीते यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली. मोखाडा येथील स्थानिक व्यापारी राजेंद्र कटिलकर यांनी मोखाडा पोलीस प्रशासनाचे कौतुक केलेले आहे. यामुळे शहरामध्ये होणाऱ्या चोरांना चाप बसेल असे त्यांनी सांगितले. प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, मोखाडा, पालघर. नमस्कार, मी प्रदीप रामनाथ गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोखाडा पोलीस ठाणे, तथा प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस ठाणे. माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेबजी पाटील साहेब, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय पंकजी शिरसाट साहेब आणि या जव्हार विभागाचे SDPO आदरणीय गणपतराव पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जनसंवाद योजना जी सुरू केलेली आहे, त्या जनसंवाद योजनेच्या अनुषंगाने मोखाडा शहरातील सगळ्या लोकांशी आपण संबंध जनसंवाद योजनेतून निर्माण झाले, त्याचा सकारात्मक प्रतिसाद असा आज आम्हाला मिळालेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये मोखाडा शहरामध्ये 1-2 घटना घडल्या, 2 लागोपाठ घरफोड्या झाल्या आणि त्या घरफोड्या झाल्यानंतर शहरामध्ये चोरीचं प्रमाण कमी व्हावं किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडला तर आपल्याला त्या अनुचित प्रकाराची उकल व्हावी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपचार व्हावेत, उपाय व्हावेत, यासाठी काय करता येईल या अनुषंगाने सगळ्या नागरिकांशी आपण चर्चा केली होती. दरम्यानच्या चर्चेच्या मध्ये स्थानिक जे पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आपल्याला तातीचे चांगला सहकार्य करून काही लोकवर्गाने आपल्याला जमा करून दिलेली होती आणि त्या लोकवर्गणीमधून आपण या मोखाडा शहरामध्ये तिसरा डोळा म्हणजे सगळीकडे CCTV कॅमेरे संपूर्ण मोखाडा मुख्य बाजारपेठ, बस स्टँड, ज्या ज्या ठिकाणाहून एंट्री पॉईंट आहेत, ज्या ज्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी रस्ते आहेत, त्या सर्व रस्त्यांवरती आता आपण CCTV बसवण्याचं काम कालपासून सुरू झालेलं आहे. येत्या 2 दिवसामध्ये संपूर्ण शहरामध्ये CCTV कॅमेरे, त्याचबरोबर जव्हार फाटा जो आहे मोखाडा चौफुली या ठिकाणी देखील बाहेरचा जो रस्ता आहे, आंतरराज्य येणारी वाहतूक आहे, पर्यटक आहेत, या सगळ्यांचे देखरेख होण्यासाठी कुठे कुठे काय काय घडतं हे बघण्यासाठी आपण संपूर्ण शहरभर आणि रस्त्यावरती CCTV कॅमेरे बसवत आहोत. यामध्ये लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला मदत केलेली आहे, त्यांचंही पोलीस दलाच्या वतीनं आणि पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि याचा फायदा संपूर्ण शहराला नक्कीच होणार आहे. यापुढेही नागरिकांनी सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र नरेश कटिलकर, मोखाडा ST स्टँडवर माझं दुकान आहे आणि आज एक चांगली गोष्ट आपल्या मोखाड्यामध्ये बघायला मिळाली की आपल्या ह्या स्थानिक लेवलला पोलीस प्रशासन यांच्या वतीने आज CCTV लावण्यात आलेली आहे मोखाडा बाजारपेठेत, विशेष करून मोखाडा ST स्टँडवर. तर खरोखरच एक चांगला पायंडा पडेल आणि आतापर्यंत आपल्याकडे बऱ्याच लहान मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत, चोऱ्याची दुकानं फोडलेली आहेत, मोबाईलची दुकानं फोडलेली आहेत आणि चोर सापडत नाही. त्याच्यानंतर हे बाईकवाले 3-3, 4-4, 5-5 सीट घेऊन आणि रायडिंग करतात, रात्रीच्या अनोळखी माणसं येतात, रात्री चोरी करून जातात, आपल्याला काही कळत नाही. पोलीस प्रशासन असेल जवळ फाट्यावरती तर चोर असतात खालच्या रोडला आणि ते गावात चोऱ्या करून जातात. तर ह्या CCTV मुळे मोखाड्याच्या ST स्टँडवर हा जो चौक आहे, त्या चौकामध्ये येणारा आणि जाणारा हा कोणी रात्रीचा अनोळखी इसम या CCTV मध्ये कॅच होईल आणि पुढे आपल्याला त्याला ओळखून तो रात्रीच्या त्यांनी काय केलं, चोऱ्या केल्या का, काही कोणाकडे आला होता का, पाहुणा होता का, हे सुद्धा कळेल. आणि ह्या CCTV मुळे आज खरोखरच मोखाड्याचा आणि या बाजारपेठेचा फायदाच होणार आहे. मी शुभेच्छा देतो मोखाडा पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांना का त्यांनी CCTV लावल्यामुळे हा आपला जो फायदा आहे तो होणारच आहे. परंतु आपणही दक्ष नागरिक म्हणून आपणसुद्धा एक CCTV कॅमेरेच आहोत. प्रत्येक हा मोखाडा गावकरी आणि हा नागरिक तर CCTV च्या नंतर आपलंसुद्धा काम आहे, गावकरी म्हणून, व्यापारी म्हणून, रहिवासी म्हणून आपलंसुद्धा काम आहे. आपणसुद्धा CCTV सारखं काम करायचं आहे आणि आपणसुद्धा लक्ष ठेवायचं आहे. आणि धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.